शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळ यांच्या मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज मुंबईच्या माझगाव कोर्टाने फेटाळला, त्यामुळे शेवाळ यांच्या अब्रू नुकसानीचा खटला यापुढेही सुरूच राहणार आहे. ठाकरे आणि राऊतांसाठी हा मोठा धक्का आहे. शेवाळ यांचा कराचीमध्ये बिझनेस आहे अशी बदनामी करणारी बातमी सामनात प्रकाशित झालेली होती. याविरोधात शेवाळे यांनी माझगाव कोर्टात खटला दाखल केला. उद्धव साहेब आणि संजय राऊत हे कुठेतरी आपण केलेलं जे कृत्य आहे त्यापासून दूर पळत आहेत आणि दुसऱ्या कोणावर तर ती जबाबदारी टाकत आहेत. हे पण दुर्दैवी आहे. जर प्रत्येक वेळी सामन्यात कुठला लेख आला तर स्वतः जबाबदारी घेतात आणि स्वतः त्याचं क्रेडिट घेतात. तर आता ह्या गोष्टीचं पण त्यांनी क्रेडिट घ्यायला पाहिजे आणि कोर्टाच्या माध्यमातून आता हे सिद्ध भविष्यात सिद्ध होईलच की या सर्व गोष्टींना जबाबदार माननीय उद्धव साहेब आहेत आणि संजय राऊत आहेत आणि ते कोणावरही ती जबाबदारी टाकू शकत नाही आणि पुढे भविष्यात पण सामन्याच्या माध्यमातून कोणाची बदनामी पण करू शकत नाही. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.